या दौऱ्याच्या संदर्भातच बातमी ऐकली. ज्या गावामध्ये हजारो लोकांनी, म्हणजे मला वाटतं त्या गावातला प्रत्येक मनुष्य रस्त्यावर आला असेल शिंदे साहेबांचं स्वागत करायला, आणि शिंदे साहेब गेल्यानंतर काही लोकांनी तिथं गोमूत्र घालून सफाई केली. फक्त गोमूत्र घालणे एवढेच कार्यकर्ते बहुधा त्या गावामध्ये शिल्लक होते, म्हणून त्यांच्यावर हे काम करण्याची पाळी आलेली असेल असं मला वाटतं. शेवटी आपल्याकडे लोकांचं पाठिंबा शिल्लक राहत नाही त्याला पक्ष कुठल्या पातळीवर जाऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठीक आहे, थँक्यू. एक गोष्ट अशी आहे की सर्वसाधारणपणे ज्या दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी राहावी अशी अपेक्षा आहे, आणि जे एकदम जवळ असतात ते कदाचित त्यांच्याकडे जे व्हेकल्स वापरत असतील तेवढा खर्च करत असतील, हे सगळे मुद्दे तपासून बघितले पाहिजे. परंतु एका टोकाला जाऊन दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूने ताणून धरणं योग्य होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. सर, पण ते पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत, म्हणतायत शिक्षक राहत नाही, शिक्षक व्यसनी झाले, दुर्लक्ष होतं, गुणवत्तेचा मुद्दा आहे. सगळे मुद्दे मी तपासून बघेन. फक्त कसं होतं की तपासून बघायला पुरेसा वेळ दिला पाहिजे, संघटनांशी चर्चा करायला लागते, आणि या सगळ्यातून सामोपचाराने मार्ग काढायला लागतो. शेवटी शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे, आणि ती प्रायोरिटी आम्ही कधीही कमी होऊ देणार नाही. मी ज्यावेळेला शिक्षण खात्याचा आढावा घेत होतो, जवळजवळ 10-10 तास एकाच वेळेला कंटिन्युअस मी मीटिंग घेतलेल्या आहेत, सकाळी 8 वाजता येऊन मीटिंग घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मध्यंतरी काही कार्यक्रम असतात, मध्यंतरी गणपतीच्या सुट्ट्या होत्या, आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा ह्या कामाला सुरुवात होणार आहे. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या वेळेला ज्याला असेसमेंट होईल त्याला महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर निश्चितपणे तुम्हाला दिसेल. शिक्षक संघटनांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुख्यालय राहायची अटच रद्द करा, तीच मुळात अट नकोय आम्हाला, पण कायदा आहे की राहावं. नाही बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी चर्चा करून त्यांना समजावून देईन की अट रद्द करणं आज तर अट रद्द झालेली नाही आहे, त्याच्यामुळे असं म्हणणं योग्य होणार नाही. त्यांच्या ज्या ज्या अडचणी असतात मी प्रत्येक वेळेला त्या समजून घेतो. त्या ठिकाणी ज्या वेळेला केंद्र शासनाचं सर्क्युलर निघालेलं होतं की कारण ते सर्व राज्यांसाठी असतं की मुलांना शिक्षणाची ओळख असावी म्हणून त्या ठिकाणी फोटो लावावे, तिथंसुद्धा आम्ही मार्ग काढला की शिक्षकांचा जो परिचयाचा बोर्ड असतो त्याच्यावर हे फोटो लावण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, शेवटी चर्चा झाली पाहिजे. चर्चा निश्चितपणे मी करेन. हे तपासण्यासाठी काही कमिटी तयार करणार आहात का की प्रशांत बंब बोलतायत हे खरं आहे की खोटं आहे किंवा याची वस्तुस्थिती काय याच्यासाठी काही कमिटी करणार आहात का? बघा, वस्तुस्थिती तपासण्यासाठी कमिटी करायला लागत नाही, आमची यंत्रणा पुरेशी सक्षम आहे, कुठल्याही क्षणी आम्ही चेक करू शकतो. परंतु मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अगोदर मी संघटनांशी चर्चा करेन, बंग साहेबांचं म्हणणं ऐकून घेईन आणि नंतर योग्य तो निर्णय घेईन. एक आणखीन असा प्रश्न आहे की काल नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केला. नाही बघा, आमच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत.